अत्यावश्यक सेवा सोडून कोणतीही दुकाने सुरू होणार नाहीत, अन्यथा कारवाई अटळ। कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे। सोमवारी 5 एप्रिल रात्री 8 वाजेपासून 30 एप्रिल पर्यंत याची अंमलबजावणी केली जाईल। हे निर्बंध लावताना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आली आहे। शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरू राहील, मात्र खासगी कार्यालय, उपहारगृहे, चित्रपटगृहे गर्दींची ठिकाणे बंद राहतील। आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवारी सकाळ असा 2 दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय घेतला आहे। सोलापूर शहरात याप्रमाणेच आदेश लागू असून अत्यावश्यक सेवा सोडून इतर कोणतीही दुकाने सुरू करू नयेत, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी विशेष प्रतिनिधींशी बोलताना दिला। आज सोमवारी व्यापारी संघटनांनी दुकाने पूर्ववत सुरू करणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता। त्यावर बोलताना उपायुक्त लेंगरेकर म्हणाले की राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार 30 एप्रिलपर्यंत नियमावली लागू करण्यात आली आहे, नवीन आदेश आल्यास त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल। तब्बल 2 दिवसाच्या कडक संचारबंदीनंतर आज सोमवारी नईपेठ या परिसरामध्ये सर्वच दुकाने बंद आहेत, कारण महाराष्ट्र राज्यात कोरोनाची वाढती संख्या पाहता वीकेंड लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती। त्या अनुषंगाने सोलापूरचे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी एक नवे आदेश जारी केले होते। शुक्रवारी रात्री 8 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदीचे आदेश पारित केले होते। त्याच पार्श्वभूमीवर आज सर्व दुकाने बंद आहेत, हे नियम 30 एप्रिलपर्यंत आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी दिली होती। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील। जर कोणी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जातील, असा इशारा महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी दिला आहे। कॅमेरामॅन पैगंबर मुजावरसोबत पत्रकार इमाम समोदार प्राईम महाराष्ट्र न्यूज सोलापूर।